हे वर्ष शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय विचित्र विचार करायला लावणारं वर्ष चाललं आहे आज मितीला ह्या शेतकऱ्यांना काय भेटायला आलो आहे अतिवृष्टीमुळे त्यांच्या पिकाचं नुकसान झालं त्याच वेळेला पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर नारायणगाव भागामध्ये दुष्काळ आहे तिथे जायला लागतं ते दुष्काळामुळे किती नुकसान झालंय बघायला पाणी पिण्याचं नाही तर टँकर किती सोडायचं बघायला चारा नाही म्हणून गुरांना चारा कसा द्यायला बघायला असं एका ठिकाणी दुष्काळ आहे दुसऱ्या ठिकाणी अतिवृष्टी आहे असा एक विचित्र प्रसंग जो नेहमीच ज्यामुळे शेतीच्या बाबतीमध्ये शेतकरी नेहमी ने या माणसीत असतो की हे सगळं बेभरोशाचं प्रकरण आहे म्हणून मग सरकारने आता विमा एक रुपयात द्यायला सुरुवात केल्यामुळे यावर्षी जिथे जिथे दुष्काळ आहे एकवीस दिवसापेक्षा जास्त खंड जिथे पडला त्या ठिकाणी आपल्याला एक रुपयात घेतलेला विमा हा विमा कंपन्यांनी मान्य केला आणि त्याच्यातून पंचवीस टक्के हे विमा कंपन्यांनी रिलीज केले शेवटचं एका अर्थाने किती नुकसान झालं हे निघाल्यानंतर मिळेल आता जो पहिला हप्ता मिळाला पंचवीस टक्के तोही शेतकऱ्यांना नऊशे कोटी मिळाला हे झालं जिथे एकवीस दिवसापेक्षा जास्त खंड पडला म्हणजे दुष्काळ आता नेमकं दुर्दैव असं आहे की फळबागांच्या बाबतीमध्ये विमा कंपन्या तयार होत नाहीत वारंवार येणारा पाऊस अवेळी पाऊस त्यातून डाळिंबाचं प्रामुख्यानं होणारं नुकसान इकडे द्राक्षाचं होणारं नुकसान पाहता तर ड्राईमचं मोठं बो, नुकसान झालं आहे आपल्याला विमा कंपन्यांना हवं हो तर प्रीमियम तुम्ही आमच्याकडे कारण शेतकऱ्यांकडून एक रुपयाच घ्यायचा एक रुपया घेतला म्हणून विमा कंपनी एक रुपया घेत नाही तर शेतकऱ्यांच्या वतीने आपण विमा कंपन्यांना आधी पन्नास टक्के शेतकरी भरत होता आणि पन्नास टक्क्यामधले अर्धे केंद्र भरत होतं अर्धे राज्य भरत होतं आपण एक रुपयामध्ये विमा या शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय केल्यानंतर शेतकऱ्यांचा हिस्सा आपण भरतो सतराशे कोटी रुपये आपण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या वतीने भरले आता फळबागांच्या हवं जास्त घ्या पण विमा काढा असं म्हणायला लागेल कारण सरकारने नुकसान भरपाई किती द्यायची याचा एक मर्यादा आहे त्यामुळे ज्यांचा आता विमा उतरला गेला नाही असे द्राक्ष बागायतदार आणि डाळिंब बागायतदार त्यांना सरकार स्वतःच्या तिजोरीमधून क नुकसान भरपाई देणार आहे अनेकांनी हा मुद्दा उपस्थित केला की आता तुम्ही जाऊन पाहणी करणार ते काय करणार आहात तर शेवटी पाहणी पण करण्याची आवश्यकता नाही ज्या दिवशी अतिवृष्टी झाली त्याच्या नेक्स्ट डे कॅबिनेटची तातडीची बैठक बोलावून मुख्यमंत्र्यांनी निर्णय केला की पंचनाम्याची पण आवश्यकता नाही पंचनामे फॉर्मॅलिटी आहे आम्ही सगळ्यांना नुकसान भरपाई देणार आहोत मग आता माझा प्रवास होता त्या प्रवासामध्ये आणखीन आपण फील्डमध्ये जाऊन काय करता येईल एक मुद्दा लक्षात आला की सरकार जी आ, भरपाई देणार आहे ती अठरा हजार रुपये हेक्टरी देणार आहे ह्या विचारायला मिळणार किती तर जास्त छत्तीस हजार रुपये प्रत्यक्षामध्ये याचं नुकसान झालं आहे काही लाखाचं तर याच्यामध्ये विमा पण नाही पण आपली रक्कम पण कमी आहे मधला मार्ग काय काढता येईल का असं विचार करण्याच्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्री महोदयाने आग्रह झाला की फील्डवर जा जरी आपण पंचनामे सरसकट करा म्हटलं तरी फील्डवर जा आणि झालेल्या नुकसानीचा अंदाज घ्या त्याप्रमाणे मी आलो आहे इथून आता हे दुसरं गाव मी पाहिलं आता इथून गेल्यानंतर बैठक आहे अंदाजे एकोणतीस हजार हेक्टर म्हणजे एकोणतीस दोनशे चोपन्न आणि निम्म हे जवळजवळ एकोणसाठ एकोणसत्तर हजार एकरचं नुकसान झालेलं आहे त्याप्रमाणे पंचनामे सादर होतील आणि सरकार त्यांची नुकसान भरपाई देईल होऊन जवळपास आठ दिवस गेले अजूनही पंचनामे पूर्ण झालेले नाही पंचनामे पूर्ण होणं ही फॉर्मॅलिटी आहे सरकारने निर्णय केलेला आहे की ह्या सगळ्या शेतकऱ्यांना मदत करणार पंचनामे पूर्ण होण्यामध्ये वेळ लागतो आहे याची वेगळी कारणं आहेत आपल्याला माहिती आहे की मग दिवाळीचा सण असेल काही प्रमाणात ग्रामपंचायती निवडणुका असेल पण आता वेग वाढला आहे पंचनामे पूर्ण होतील सगळ्यांना नुकसान रुपये मिळेल जास्त पाऊस झाल्या कारण सोलापुरात एका एक युवक नाल्यामध्ये वाहून देखील गेला आहे त्याच्या मृत्यू कुटुंबाला काही मदत आपण तो आपला नियमच आहे एज पर माय नॉलेज चार लाख रुपये आपल्याला आणि कलेक्टरांनाच ते अधिकार दिलेले असतात मी कलेक्टर सुट्टीवर गेलेले आहेत त्यांच्या त्यांचा चार्ज असणारे ठोंबरे आलेले आहेत लगेचच त्यांनी तहसीलदारच्या थ्रू तो प्रस्ताव तयार केला की नाही बघतो कायदा सोलापूर कांदा विमा विमा कंपन्या ह्या ज्यांना मिळालं त्यांनाही द्यायला तयार नव्हत्या मुख्यमंत्र्यांनी खूप आक्रमक बैठक घेतल्यामुळे त्यांनी हे मान्य केलं की आम्ही काही पिकांचे सगळ्यांचे मिळणार आहेत काहींचे पंचवीस टक्के मिळाले तुम्हाला पंचवीस टक्के मिळाले नाहीत पण पंचवीस टक्के मिळालेले नाही पंच्याहत्तर मिळणार तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहेत कसं माहिती का पंचवीस टक्के त्यांना आतापर्यंत सोयाबीनचे भेटलेत त्यांना आत्तापर्यंत त्यांना भेटले त्यांना भेटलेत पण जे तूर आणि सोयाबीन सोयाबीन तेच म्हणतो आहे आता आहेत त्यांनी शेतकरी नाहीत का त्यांना पंचवीस टक्के मिळायला तेच म्हणतो आहे की विमा कंपन्यांनी सरसकट असं म्हटलं होतं की सगळ्या नुकसान भरपाईचा अंदाज येऊ देत सगळे पंचनामे होऊ देत मग आम्ही देतो आक्रमक झाले मुख्यमंत्री बैठकीमध्ये आणि त्याने असं म्हटलं की यातल्या काही पिकांचं जरी तुम्ही द्या त्याप्रमाणे काही पिकांचे त्यांनी पंचवीस टक्के दिले आता तुमचं नुकसान होणार आहे का तर तुम्हाला शंभर टक्के मिळणार त्यांना पंच्याहत्तर टक्के मिळणार आता कांद्याचा विषय निघाला आहे म्हणून आपण शेतीमध्ये जे नुकसान झालं त्याची भरपाई शासन देईल पण बाजार समितीमध्ये कांदा आल्यानंतर बाजार समितीची अवस्था अशी की पाणी भरून पूर्ण कांदा तिथं सडून जातोय त्यांना कुठल्याही पदाची मदती शासनमधून मिळणार नाही आता तरी अशा प्रकारचा प्रघात नाही परंतु कारण त्याचा विमाही काढलेला नाही तर तो आपल्या एन डी आर एफ केंद्राच्या नियमात बसत नाही पण शेवटी सरकार हे संवेदनशील आहे प्रो पीपल आहे अशा सगळ्या जसं मी आता हा हा मुद्दा म्हटला ना की पाच लाख एकर हा तर नियम आहे तर तहसीलदार सहा लाख दिले तर घरी जाईल पण सरकार याच्यात विचार करणार की पाच ते पंचवीस लाखाचा मधला मार्ग काय काढूया का सरकार त्यासाठीच असावं लागतं की ते असे लोकोपयोगी निर्णय घेऊ शकतात प्रामुख्याने मुख्यमंत्री एकटे येऊ शकतात आणि त्याने कॅबिनेटमध्ये घेतला तर त्यांना कुठल्याही निर्णयाचं बंधन नसतं त्याने कॅबिनेटला अवगत करायचं किंवा हे पाच लाख एकरी चुकीचं आहेत तसं तुम्ही आता म्हणाल्याप्रमाणे बाजार बाजारामध्ये भिजलेला कांदा ह्याला नुकसान भरपाई देण्याची प्रोयजन नाही पण नुकसान झालं की नाही झालं त्याची आपण नक्की विचार करू हिवाळी अधिवेशनात आता सात तारखे सात तारखेपासून अशा सगळ्या विषयांवर चर्चा होईल आणि सरकारने याची तयारी ठेवलेली आहे की आपल्याला शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय द्यायचा दादा एक शेवटचा प्रश्न जुनीच्या पाण्याचं नियोजन जे आहे ते कुठेतरी कोलमडत आहे कारण आता पुढचे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी शिल्लक राहणार अशी परिस्थिती आता धरणामध्ये झालेली आहे त्याच्या संदर्भात काही भूमिका अतिशय आपन... त्याच वेळेला उजनी भरलं नाही उजनी आणि कोयना हे दोन धरणाच्या बाबतीत प्रॉब्लेम आला बाकीची सगळी धरणं ओव्हरफ्लो झाली उलट त्याचा ओव्हरफ्लो लवकर द्यावा लागला त्यामुळे उजनीच्या बाबतीमध्ये आपण पाण्याचं नियोजन असं करतो आहोत की साधारणतः जून एंड जुलै फर्स्ट पीकपर्यंत पाऊस येणार नाही असं गृहित धरून थोडं पिकाचं पाणी पुढच्या टप्प्यामध्ये कमी करून पण पिण्यासाठी जून एंड जुलै फर्स्ट जुलै एंडसुद्धा पर्यंत पिण्याचं पाणी राहील अशी आपली योजना आहे यात एखाद्याच आपल्याला नॉर्मल स्टॉकच्या खाली जावं लागेल ला, ती जायला परवानगीच असते त्यासाठी एक बैठक घ्यावी लागते आणि त्या बैठकीत सगळ्यांना निर्णय घेतला होता बाबा आता कळलं कंट्रोल स्टॉक आपण इमर्जन्सीसाठी वापरतो दिस इज द इमर्जन्सी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट